मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण बघत आहोत ग्रामीण डाक सेवक 2018 निकाल, त्याचबरोबर 2018 कट ऑफ, तसेच 2019 उस्मानाबाद या विभागाचा कट ऑफ हा कशाप्रकारे असू शकतो त्याबाबतची माहिती. मित्रांनो, 2018 एकूण 1800 जागेवर ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये राबवली जात होती, तर 2019 एकूण 3650 जागेवर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहेत. म्हणजेच 2018 तुलनेत 2019 डबलनं जागा ह्या वाढलेल्या आहेत. तर मित्रांनो, 2018 रिझल्ट त्याचबरोबर कट ऑफ मी आपल्याला दाखवेल, त्याचबरोबर 2019 कसा असेल ते सुद्धा सांगणार आहे. मित्रांनो, हा आहे उस्मानाबाद विभाग. आपण बघू शकता उस्मानाबाद विभागाचा आपण कट ऑफ जाणून घेत आहोत. तर उस्मानाबाद विभागामध्ये OBCचा कट ऑफ हा गेलेला होता 87.84 2018. तर यावर्षी हा कट ऑफ असेल जवळपास 82-83% OBCसाठी. यानंतर खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ हा उस्मानाबाद विभागाचा होता 88.66, तर यावर्षी असेल तो जवळपास 83%. यानंतर मित्रांनो, पुढचा जो प्रवर्ग आहे तो जाणून घेऊया, SC शेड्यूल कास्ट. तर बघा, याचा कट ऑफ हा 91.84 गेलेला होता 2018, यावर्षी तो असेल जवळपास 86% जवळपास असेल, कारण SCला जागा भरपूर कमी आहे, 2 ते 3 जागा होत्या. यानंतर ST कट ऑफ हा अतिशय खाली आलेला होता उस्मानाबाद विभागाचा, त्यामुळे ST प्रवर्गाकरता चांगली संधी आहे. ST 2018 कट ऑफ होता 81.53, तर 2019 कट ऑफ हा जवळपास 75-76% खाली येऊ शकतो. अशा प्रकारचा हा कट ऑफ असेल. यावर्षी EWS हा वेगळा प्रवर्ग ॲड केलेला आहे, त्याचासुद्धा कट ऑफ हा OBCच्या कट ऑफच्या जवळपास असेल, 82-83% EWSचा कट ऑफ हा 2019 राहू शकतो. ऑल ओव्हर महाराष्ट्र कशा प्रकारचा कट ऑफ असेल त्याबाबत माहिती देणारा व्हिडिओ मी दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर आपला आत्तापर्यंत अर्ज भरला नसेल तर अर्ज कसा भरावा, अर्ज भरण्याचा लाईव डेमो यावर माहिती देणारा व्हिडिओ मी दिलेला आहे. जर वेबसाईट डाऊन होत असेल तर त्याबद्दलचे जर प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत असतील तर आपण काय केलं पाहिजेत यावर माहिती देणारा व्हिडिओसुद्धा मी दिलेला आहे, तो सुद्धा बघा. त्याचबरोबर 20 पोस्टाचे प्राधान्यक्रम कशाप्रकारे नोंदवावे यावर माहिती देणारा व्हिडिओ मी सुद्धा दिलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा हा जॉब आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. कोणकोणती कागदपत्र लागतात, त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशी असते, म्हणजेच मेरिट लिस्ट लागल्यापासून ते नियुक्ती आदेशपर्यंत कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचे 3 अर्ज इथे भरून घेतले जातात मित्रांनो. त्यामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, फिटनेस सर्टिफिकेट आहे आणि आयडेंटिटी सर्टिफिकेट आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोफार्मे असतात, ते कशाप्रकारे भरून द्यायचे आहेत त्याबाबतची सुद्धा माहिती संपूर्ण दिलेली आहे. बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत, फ्री ऑफ कॉस्ट सर्व व्हिडिओ आहेत, नक्की आपण त्याचा लाभ घ्या. जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.